नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। शॉपिंग सेंटरमध्ये पहाटे भीषण आग, चाकणमधील घटना। चाकण शहराच्या मध्यवस्तीतील रामकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका शॉपिंग सेंटरला रविवारी दिनांक 24 एप्रिल 2022 पहाटे 3 सुमारास आग लागली। सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत हे संपूर्ण दुकान आगीत जाळून खाक झाले। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। रविवारी पहाटे 3 सुमारास ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली। तात्काळ चाकण अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीत स्वाहा झाले होते। आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार। अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसम ठार झाल्याची घटना चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे तालुका खेड हद्दीतील मर्सिडीज बेंच कंपनीजवळ घडली। शंकर गंगाधर भावंदगे वय 27 राहणारे निघोजे तालुका खेड असे या अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे। महाळुंगे पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। शंकर भावंदगे हे मर्सिडीज बेंच कंपनीजवळील रस्त्याने पायी चालत जात होते, त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने भरधाव गाडी चालवत शंकर यांना जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला होता। महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत। मेट्रोमणी साईटवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दिले, विश्वास संपादन करून केवळ मंगळसूत्र घालून 2 खोटे लग्न केले आणि वारंवार अत्याचार केले। ऑगस्ट 2021 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत आळंदी, कात्रज, स्वारगेट, शिरवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली। पीडित महिलेने याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून गौरव प्रवीण चव्हाण वय 25 राहणार खोडवली सातारा या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी आणि आरोपी तरुणाची संगम मेट्रोमणी साईटवर ओळख झाली होती। आळंदी पोलीस तपास करीत आहे। खेड तालुक्यातील दावडी ग्रामस्थानी येथील सनी नावाच्या बैलाचा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत गाजत मिरवणूक काढत साजरा केला। दावडी बैलगाडा घाटात एकट्या बैलाने बैलगाडा ओढत फळीफोड करून पहिल्या नंबरात बारी भिडवून घाटातील सर्वांना अचंबित केले होते। सनी बैल धोरीकडील झुंपला असताना त्याचा सहकारी झुंपणीतून निसटला आणि सनीने एकट्याने बैलगाडा घेऊन पहिल्या नंबरात बारी भिडवली होती। दावडी ग्रामस्थांनी या सनी बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। बैलगाडी घाटातच हा उत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी केक कापून वाजत गाजत मिरवणूक काढत सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने खेड तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत। वीज पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत नाही। खंडित होणारा वीज पुरवठा नेमका कधी सुरळीत होणार याबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत। कडकडीत उन्हाळ्यात सुरू असलेल्या या अघोषित लोड शेडिंगने नागरिक हैराण झाले आहेत। चाकण शहरात दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत। चाकण मधील संग्रामदुर्ग किल्ल्यात हुतात्मा राजगुरु दुर्ग संवर्धक या संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। किल्ल्याच्या आवारातील गवत, काटेरी झाडे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेत अनेक तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता। श्री क्षेत्र गुळाणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री संत सटवाशी बाबा शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलने 9 जिंकल्या तर श्री संत सटवाशी बाबा स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनलने 2 जिंकल्या। येथील 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। 10 विरोधात 3 असे पॅनलचे बलाबल झाले आहे। खेड तालुक्यात श्री क्षेत्र निमगाव येथे खंडोबा मंदिरात चैत्र महिन्यातील आजचा शेवटचा रविवार असल्याने कुलदैवत खंडेरायाच्या जागरण गोंधळासाठी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने दर्शन व जागरण गोंधळासाठी गर्दी केली होती। निवेदन
कोट्यवधी रुपये खर्चून राज्य सरकारने भामासखेडचे पाणी अळिंदीकरणा दिले, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पाणी सुरू झाल्यानंतर थेट भामासखेड धरणापासूनच पाणीपुरवठ्याबाबत विघ्न येत आहेत. गुरुवारी रात्री भामासखेड धरणातील पंपाऊच्या विद्युत विभागात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने 2-3 दिवस आळंदीकरांच्या नळाला पाणी आलेलं नाही, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. दरम्यान भामासखेडमधील पंपाऊची तांत्रिक दुरुस्ती पूर्ण झाली की आळंदी गावठाण तसेच देवपाटा येथील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन आळंदी पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिले आहे. गुल मोहरलेला उन्हाळा. यावर्षी उन्हाळा जरा जास्तच त्रासदायक आहे, मात्र या धगधगत्या उन्हाळ्यात खेड तालुक्यात गुलमोहराची झाडे लालबुंद फुलांनी बहरली आहेत. रखरखीत उन्हात फुललेले गुलमोहर डोळ्यांनी शीतलता देत आहेत. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे यात्रेनिमित्त गावात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. शिबिरादरम्यान 15 लोकांची मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. त्या सर्व नागरिकांची HV देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे येथे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून घरी सोडण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळावा वडगाव पाटोळे शाळेत ढोलताशांच्या गजरात व लेझिमच्या तालावर मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.